पुण्यातून आला आणि क्वारंटाईन झाला. खरं तर क्वारंटाईन झाल्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येईल का याचं टेन्शन, आणि या क्वारंटाईनच्या काळात नेमकं काय करायचं हेच लोकांना कळत नाही. कुणाला टेन्शन येतं, कुणाला भीती वाटते, तर कुणाची चिडचिड होते आणि नैराश्यसुद्धा येतं. पण याच कोरोनाच्या काळात कोलोलीतल्या एका माजी सैनिकानं आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतच नंदनवन फुलवलंय. नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर स्वागत करते आपलं तरुण भारत न्यूजमध्ये. क्वारंटाईनच्या काळात असणाऱ्या या माजी सैनिकानं आपल्या शाळेचं नंदनवन कसं केलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावचे माजी सैनिक नंदकुमार जाधव आणि सतीश चौगले या दोघाही तरुणांना 10 मे पासून पुण्यातून आल्यामुळे गावी क्वारंटाईन करण्यात आलंय. त्यांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. खरं तर शाळेचं आणि आपलं नातंच वेगळं आहे, पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसा शाळेचा आणि आपला संपर्क तसा कमीच येतो. पण आता कोरोनामुळे विलगीकरणासाठी या शाळा पुन्हा वापरल्या जात आहेत आणि कोलोली गावच्या या दोघा माजी सैनिकांना या ठिकाणी प्राथमिक शाळेत ठेवण्यात आलं. खरं तर हे माजी सैनिक सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले, त्यामुळं शिस्तीची सवयही असणारच आणि त्यात ते आपल्या प्राथमिक शाळेत राहत आहेत. क्वारंटाईनच्या काळात त्यांना काही गप्प बसवत नव्हतं, मग त्यांना शाळेच्या इमारतीची स्वच्छता करूया अशी कल्पना सुचली आणि त्यांनी चक्क झाडू हाती घेऊन लगेच कामाला सुरुवात सुद्धा केली. इमारतीची पूर्ण स्वच्छता केली, वर्गात बल्ब लावून लाईट सुरू करून घेतली. तसंच शाळेच्या मुलांनी मोकळ्या जागेत मिरची, वांगी, टोमॅटोची झाडं लावलेली आहेत, तर त्या झाडांमध्ये भांगलन पद्धतीनं गवत सुद्धा काढून घेतलं. त्याचबरोबर झाडे लावण्यासाठी मातीचे ढीग पसरून सपाट करून घेतले. दररोज शाळेतले बाग बगीचे स्वच्छ करण्याबरोबर शाळेचं पटांगण सुद्धा दोघेजण स्वच्छ करतायत. खरं तर हे सगळं आपण शाळेत असताना करत होतो, पण आता क्वारंटाईनच्या काळात आपल्या वेळेचा सदुपयोग करून हे दोन्ही माजी सैनिक शाळेमध्ये नंदनवन फुलवतायत. एवढंच करून ते थांबले नाही तर शाळेच्या खोल्या पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या, बेंचही स्वच्छ करून ठेवले, जेणेकरून शाळा सुरू होईल तेव्हा शाळेच्या मुलांना कुठलाच त्रास होणार नाही. आता शाळा बंद असल्यानं शाळेच्या भिंतींवर गवत सुद्धा उगवलंय, तर ते गवत कमी करून तणनाशक औषध फवारणी सुद्धा करून घेतली आणि हे त्यांचं काम दररोजचं आहे. क्वारंटाईनच्या काळात त्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या शाळेला एक अप्रतिम सौंदर्य बहाल करून दिलंय. आपल्या कष्टातून आपला वेळ सदुपयोगी लावून आता जर आपण कोलोली शाळेचं हे रूप बघितलं तर ते पहिल्यापेक्षा अधिक खुललेलं दिसेल, आणि तेही क्वारंटाईन असलेल्या या दोन माजी सैनिकांच्यामुळं. यावेळी त्यांनी अजूनही आपले शाळेत 7 दिवस शिल्लक राहिलेत, त्यामुळं शाळेतून बाहेर घरी जाताना याहून अधिक सुंदर काहीतरी काम करूनच बाहेर पडणार असं माजी सैनिक नंदू जाधव यांनी सांगितलं. तर आता आपण पाहिलं की क्वारंटाईनच्या काळाचा कसा सदुपयोग करता येतो आणि या माजी सैनिकांनी कोलोलीच्या शाळेत हेच करून दाखवलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.